मशी जी आहे शिक्षणाचं काम, तर आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यासाठी कधीही काय त्याला संधी गमवायची नाही. काही काही वेळेस काही टाकी पर्यंत शाळा तालुक्याच्या ठिकाणी मुलं जाण्याला अडचण आहे म्हणून राहू द्यायचं असं करायचं नाही. समजा तालुक्याच्या ठिकाणी जरी शाळा असेल तर मुलांना तिथे जाण्यासाठी परवानगी दिली. काही काही ना काय वाटतंय आता वय झालंय शाळेत आता पाठवा बस झालं बारावी तर बारावीच्या पूर्ण मुलीची कॅपॅसिटी आहे शिकण्याची तिला जरूर. तुमच्या गावामधून बारावीच्या नंतर शिकलेल्या मुलीची बारावीच्या नंतर गेल्या अंधारीचे चार पाच बारावीच्या नंतरच्या मुलांनी तुम्हाला एक सांगू का महिन्यामध्ये कुठेही शकते ह्याचा परिचय कधी कधी तुम्हाला माहित असेल. शिक्षण न शिकलेल्या सुद्धा महिला शेतात काम करणाऱ्या सुद्धा महिलांमध्ये शक्य. आपल्या काय वाटतंय ही काय शिकली ती काय तसं नाही प्रत्येकामध्ये कुठं दडलेली शक्ती आहे तर ती बाहेर येऊ द्या. मग ती मुलीमध्ये असेल महिलामध्ये असेल ज्या ज्या वेळेस संकट आले तुम्ही घरात बी बघा बाहेर देशामध्ये बघा ती संकट दूर करण्याची ताकद बाई म्हणजे इंदिरा गांधी खूप शिकली होती अगोदर देश सांभाळण्याचा. आज महिला विमान चालवत आहे का नाही महिलांमध्ये का आज महिला राष्ट्रपती आहे का सुषमाताई पाटील आहे का नाही महिला आहे का नाही त्यामध्ये का आहे का त्यांच्यामध्ये क्षमता पण आपल्यात का नाही. आज अनेक संकटाला तोंड देऊन मग घरामध्ये बी छोट्या छोट्या त्याला महिलांना तोंड द्यावं लागतं पुरुष काय बाहेरून कमावून आणणार करावं लागतं. तुम्हाला एक साधं मुलं म्हणजे एक ताट घेतलं त्या ताटामध्ये दोन हिरव्या मिठ्या ठेवल्या मिठाचे खडे ठेवलं तांदूळ न शिजवता ठेवलं धुवलं निवडता ठेवलं खा म्हणलं तर काही का मग ते कच्च्या मालाचा पक्का माल कोण बनवते कुणाच्या ताकद आहे सांगा. एवढं मोठं आपल्या ताकद आहे की ही बाई कच्च्या मालाचा पक्का माल बनवते आहे. मुलं असतील छोटे छोटे कुंभाराचे मडके तुम्हाला माहित आहे अजून काय म्हणून घडवायचं काम असतो आधी माझी शिक्षणाचं वय आहे की बिलकुल त्या संसारामध्ये घुसडून जातात. 20 वर्षापर्यंत
तिच्यात लग्नच करतात. ठीक आहे, तुझी परिस्थिती कमी पैसा असल्या, शिक्षणाचे आयफोन नसल्या, अनेक योजना करून जवा चार लोकांना भेटत नाही. अजून एक तुम्हाला सांगते, आपल्याला जर ज्ञान कमी असेल तरी चार लोकांना भेटायला नाही, आपल्याला जर ज्ञान कमी असेल तर तिथे माहिती द्यायला नाही. आज तुम्ही इथं आला काम त्या शब्द तर तुम्हाला ऐकायला मिळाले. आणि तसंच तुम्ही सुद्धा असं सांगू नका की माझं वय असं झालं माय पण आता माझं सरलं जमा नकारात्मक शब्द कधी का नका. आज 70 वर्षाच्या बाया स्टेजवर नाचू लागल्या, आज 80 वर्षाची आधी कॅन्सर शिकू लागलो का ती म्हणून आता मला उद्या संपलं म्हणून असं संपलं आहे. शिक्षणच काय, कुण्याही कामात आज महिला बिलकुलच कमी नाही. एकाला असं मी सर्व केला तुम्हाला सांगते, काही काही लोक असं म्हणजे बायाला काय कशाला त्याला शिकवायचं म्हणजे तर आहे सांभाळायचं आपल्याला. पण असं त्या चांगल्या मोठ्या संख्या मोठे मोठे वैज्ञानिक लोक आले ज्यांनी तू खूप आदर केला होता. त्यांनी काय केलं, बायाचा मेंदू बाजूला काढला, पुरुषांचा मेंदू बाजूला काढला. त्यांचे बाई आणि पुरुषात घेत नाही पण तरी त्याने बघा बाबा नाही म्हणून लागली ती बाई वेळेला कळत घडा म्हणजे बाजूला करा तर तू नावा तयार केलं विद्वान लोकांनी ज्यांनी खूप शिकलेली म्हणजे अशा लोकांनी त्याचं काय उत्तर आलं. ज्या त्यांचे सर्वे झाला, अभ्यास केला, खूप विचार करून तुझ्या 7-8 महिने घालले, 4-4 वर्षे घालवले, त्यांनी असा निष्कर्ष दिला की बाईच्या आणि पुरुषाच्या काही फरक नाही, उलट बाई थोडी चाकरीवर जास्त आहे. म्हणजे मग सांगा बाईची कमतरता आहे का? एक तर बाई कमी नाही, कमतरता नाही, फक्त बाई कुठं कमी आहे की बाईनं स्वतःला स्वतःच कमी म्हणल्या त्याच्यामुळे बाई कमतो. आणि आपण तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला एक सांगते की आपल्याला एक लहानपणी आता 4-5 वर्षांनी गेलं लागते केल्यामुळं जिथं थोडं फक्त वडील आईचे केल्या थोडं जरा बरं जात आहे. पण आपले जे गेले त्याचं आई उत्पन्न त्याचं कसं होतं लहानपणी काही आणि ही माझी जे 2 शब्द तुम्ही ऐकला नाही का तुम्ही तुमच्या आमदारांना.